सध्या राज्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळं शेत पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सोबतच भाजीपाल्यांच्या पिकांना देखील मोठ्या प्रमाणावर या संततधार पावसाचा फटका बसलेला आहे. त्यामुळं भाजीपाल्याच्या दरामध्ये जे आहेत ते मोठी वाढ झालेली आहेत. रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असलेल्या कोथिंबीरचे दर देखील मागील काही दिवसांपासून वाढलेले आहेत. आपण जर पाहिलं तर पालकाचे देखील दर वाढलेले आहेत, इतरही भाजीपाल्याचे संपूर्ण दर वाढलेले आहेत. अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर कोथिंबीर 100 रुपये पावावर गेलेलं, म्हणजे चिकनापेक्षा जास्त दर जर आपण किलोचे पाहिले तर सध्या कोथिंबीरीची आहेत. एक जुटी जी आहे एक पावाची ती 100 रुपयाला विकली जाते. आपण दुकानदारांशी बोलूयात काका, काय कारण आहे सध्या कोथिंबीरचे दर वाढलेले, काय भाव आहे? बरं आता कळी चालला ना, काय भाव आहे कोथिंबीरचे? 100 रुपये पाव, 20 रुपयाचा 50 ग्राम. काय कारण आहे भाव वाढले? हे पाण्यामुळं, पाणी जास्त येते त्याच्यामुळे माल खराब झाले. आधी काय भाव होता आणि आता काय? आधी भाव होता 20 रुपये पाव, 30 रुपये पाव. आणखी कुठल्या कुठल्या भाजीपाल्याचे दर वाढलेले? लसूण वाढला, लसूण झाला 500 रुपये किलो, कांदे झाले 70-80 रुपये किलो. अधिक वाढणारच आहे कांदे आणि लसूण. पालक? पालक आहे 100 रुपये, 120 रुपये किलो. आपण बघू शकतो संततधार पाऊस आहे आणि या पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतो एक पावामध्ये जवळपास एवढा संभार येते आणि एक पाव जर संभार घेतला झाला तर जे किंमत जी आहे ती आपल्याला 100 रुपये मोजावी लागत आहेत. एवढा संभार जर आपण पाहिलं तर 100 रुपयाचा येत आहेत, मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही कारण नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. लागवडीचा खर्च देखील शेतकऱ्यांचा निघणार नाही आहेत. उत्पादनात घट झाली त्यामुळं बाजारपेठेमध्ये भाव वाढलेले आहेत. दुसरीकडे पालक देखील 30-40 रुपये पावावर गेले आणि अशा पद्धतीची पालक घ्यावी लागते कारण पावसामुळं जे आहे ते पालक असेल संपूर्ण हिरवा भाजीपाला जो आहे तो खराब झालेला आहे. सध्या अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर कोथिंबीरला चांगले दर मिळत असले तरी मात्र शेतकऱ्यांच्या पदरात फार त्याचं मोल पडत नाही कारण नुकसान जे आहे ते या अतिपावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं झालेलं आहे. त्यामुळं कोथिंबीरचे दर अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर 100 रुपये पावावर गेलेले आहेत. चिकनापेक्षा जे आहे ते कोथिंबीर महाग झाल्याचं आता बोलले जात आहेत. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.